त्यांना झेड प्लस सिक्युरिटी आणि बराबर तुम्हाला सांगतो एखादी महिला त्या ठिकाणाहून बराबर कशी येते होत्या झेड प्लस सिक्युरिटी मध्ये हा त्यांना झेड प्लस सिक्युरिटी इकडून तिकडून हात इकडून तिकडून दोऱ्या लावलेल्या आणि बराबर ती महिला येतील बराबर राहुल गांधींच्या गळ्यामध्येच पडती हे कुठेतरी चुकायले का नाही मग यायची झेड प्लस सिक्युरिटी कुठे हो कुठे गेली यायची झेड प्लस सिक्युरिटी नाटक आहेत नाटक जोडो यात्रेची सभा झाली शेगावमध्ये त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सुद्धा घेतलं नाही या विषयावर आपण आक्रमक पवित्रा घेतलेला पाहायला मिळाला आज बैठकीमध्ये मला वाटतंय की राहुल गांधी हे छोट्या लेकराचा कसा दिमाग असतो तसा हा बच्चा दिमाग आहे ज्या महाराष्ट्रामध्ये आपण हिंडतोय आणि ज्या महाराष्ट्रामध्ये ज्या राजानं जन्म घेतला आहे त्या राजाचं जर तुम्ही नाव घेत नसाल तर मला वाटतंय की या महाराष्ट्रातली जनता आपल्याला माफ करणार नाही कालच्या सभेमध्ये तुम्हाला सांगतो की माझ्या छत्रपती शिवरायाचं नाव तुम्ही घेतलं नाही तुम्हाला लाज वाटायला पाहिजे तुम्ही महाराष्ट्रामध्ये भारत जोडो यात्रा म्हणता मी तुम्हाला त्यावेळेसुद्धा सांगितलंय की ही भारत जोडो यात्रा नाही हे जर सरकार या राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं जर सरकार तुम्हाला सांगतो की आतापर्यंत 2021-22 जर टिकलं असतं तर मला वाटते की आपण हिंदू म्हणून घेण्याच्या लायकीचे उरले नसतो मित्र ध्यानात ठेवा यांनी या हिंदुस्थानाचा कधी पाकिस्तान करून टाकला असता हा पता सुद्धा लागू दिला नसता दुसरा एक विषय असा आहे की आपल्या विधानसभेतून यात्रा गेली काय परिणाम होऊ शकतो येणार आहे निवडणुकीवर माझ्या विधानसभेमधून जी ही भारत जोडो यात्रा ते म्हणतायत की गेली माझ्या सर्वसामान्य माणसाला त्या ठिकाणी विचारा शिवसैनिकाला नव्हे व्यापारी बांधवांना विचारा माझ्या शेतकऱ्यांना विचारा आमच्या कळमदुरी मतदारसंघातून जे आदित्यसाहेब ठाकरे आले ते त्यांच्यासोबत 200 आमच्या मतदारसंघातले होते किती हिंगोली जिल्ह्यातले 200 त्यांच्यासोबत होते आणि पूर्वीच्या काळी ज्यावेळेस आदित्यसाहेब ठाकरे आमच्या मतदारसंघामध्ये आलते त्यावेळेस हजारोच्या संख्येने शिवसैनिकांनी त्यांचा सन्मान केला त्यांचं स्वागत केलं हे तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळालं ध्यानात ठेवा आणि त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की तुम्ही आदित्यसाहेबांनी राहुल गांधीचं मिठी मारावं लाज वाटायला पाहिजे ध्यानात ठेवा अरे जे संघर्ष केलेत अनेक तुम्हाला सांगतो माझ्या शिवसैनिकांनी अंगावरती केसेस घेतल्या आणि ज्या लोकांनी तुम्हाला सांगतो आमच्या शिवसैनिकावर केसेस केल्या आणि त्या लोकांना तुम्ही मिठी मारता मला वाटते की ही महाराष्ट्रातली जनता ही खपून घेणार नाही येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकाला तुम्हाला हे कळून चुकेल की तुम्ही कोण्या वाटेला लागलात अरे शिवसेना तुम्ही संपुष्टात आणली होती शिवसेना तुम्हाला सांगतो की राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचं काम या काही लोकांनी केलं होतं मित्रो ध्यानात ठेवा पण सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचे विचार हे सन्माननीय एकनाथभाई शिंदे समोर नेत आहेत आणि या महाराष्ट्रावरती पुन्हा एकदा माझ्या शिवसेना भारतीय जनता पार्टीचा झेंडा 2024 सुद्धा फडकवल्याशिवाय राहणार नाही हे माझा ठाम विश्वास आहे राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर सुद्धा वक्तव्य केलं होतं कसं बघता बाळासाहेबांची शिवसेना अहो तुम्हाला सांगतो मी सांगितले ना राहुल गांधी हा बच्चा दिमाग आहे अहो जो वीर सावरकर आणि त्यांच्यावर तुम्ही चिखल फेकण्याचं काम करता तुमची लायकी आहे का तुम्ही कुणाला बोलता काय बोलता याचे विचार मला वाटते की राहुल गांधीने करायला पाहिजेत अजा महाराष्ट्रामध्ये येताना माझ्या छत्रपती शिवरायाचं नाव तुम्ही घेत ना आणि सावरकरवरती तुम्ही चिखल फेकता अरे ज्या सावरकरांनी आपल्या रक्ताचं पाणी या हिंदुस्थानासाठी केलं आणि तुम्ही त्यांना बोट देता तुम्ही त्यांना बोलता अशा नेत्यांना या हिंदुस्थानामध्ये या महाराष्ट्रामध्ये राहण्याचा अधिकारच नाही ध्यानात ठेवा त्यांनी सुद्धा तुम्हाला आव्हान दिले की यात्रा थांबून दाखवा अरे कुत्ते चले ते म्हणतात ना हत्ती चले बजार तो कुत्ते भोके हजार अरे काही करायचे इकडून तिकडून तुम्हाला सांगतो लोक गोळा करायला येतं हा कोल्हापूरहून आण सोलापूरहून आण कोठून कोठून तुम्हाला सांगतो लोक आणले अरे आमच्या हिंगोली जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला विचारा की माणसं किती होते त्यांच्यासोबत जर आमच्या हिंगोली जिल्ह्यातले जर 500 जर त्यांच्यासोबत असले ना हे संतोष बांगर तुम्हाला सांगतो भर रस्त्यावर फाशी घेतल्याशिवाय राहणार नाही 500 तुम्ही तर तुमच्या माहितीसाठी किती आकडा म्हणायले
अहो ती दोरी काय त्याच्यात अडकायले आहेत काय लोक, तुमचे नाटक कसे चालले, त्यांना झेड प्लस सिक्युरिटी आणि बराबर तुम्हाला सांगतो एखादी महिला त्या ठिकाणाहून बराबर कशी येते होत्या झेड प्लस सिक्युरिटी मध्ये, हा त्यांना झेड प्लस सिक्युरिटी, इकडून तिकडून हात इकडून तिकडून दोऱ्या लावलेल्या आणि बराबर ती महिला येतील बराबर राहुल गांधींच्या गळ्यामध्येच पडती, हे कुठेतरी चुकायले का नाही? मग याची झेड प्लस सिक्युरिटी कुठे आहे? कुठे गेली यायची झेड प्लस सिक्युरिटी? नाटक आहेत नाटक। बराबर त्या महिलेला तिथं सांगायचं, बराबर त्या सिक्युरिटीवाल्याला सांगायचं ही महिला येणार आहे हिलं बराबर सोडून दे मधात, एखादा माणूस येणार आहे त्याला मधात एखादं सोडून दे। अरे हे नाटक बंद करा म्हणाव, हे नाटक तुमचं पूर्वीचंच बंद झालंय। अरे तुम्हाला कोणी कुत्रं विचारणं गेलं राजे हो, आम्ही तुम्हाला सत्तेत घेतलं होतं बराबर आहे भाई, पण हे तुम्हाला सांगतो म्हणजे ते म्हणतात ना बापा विचारूच नका, असे तर करू लागले ओ मसमस मसमस मसमस, याची चक मसमशी जिरून गेली ध्यानात ठेवा अलग लक्षात। त्याच्यामुळं वीर सावरकर असतील, छत्रपती शिवरायांचे असतील, सरसेनापती बाळासाहेब ठाकरे असतील, माझे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, क्रांती सूर्य बिरसा मुंडा असतील, राजमाता अहिल्याबाई होळकर असतील, संत सेवालाल महाराज असतील, अण्णाभाऊ साठे असतील, हे सर्व महापुरुषांनी माझ्या या हिंदुस्थानासाठी रक्ताचं पाणी केलंय। या महापुरुषाबद्दल जर पुन्हा एक तुम्ही जर असा अपशब्द जर काढला तर माझा शिवसैनिक कदापि सहन करून घेणार नाही ध्यानात ठेवा। पुन्हा या भारत जोडो यात्रामध्ये भारत तोडो यात्रामध्ये मला सांगायचंय, अरे ज्या हिंगोली जिल्ह्यामधून ज्यावेळेस तुम्ही एंट्री करता माझ्या छत्रपती शिवरायाचा स्मारक पुतळा त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की दोन पावलाच्या अंतरावर होता, तुमच्या हाताला काय लखवा लागला होता का राहुल गांधी साहेब? माझ्या छत्रपती शिवरायाला तुम्ही हार सुद्धा घातला नाही, लाज वाटायला पाहिजे। ज्या ठिकाणी या हिंगोली जिल्ह्यातले कोणी काँग्रेसचे नेते असतील त्यांना सुद्धा मला विचार प्रश्न विचारायचा आहे की अरे या महाराष्ट्रामध्ये माझ्या राजानं जन्म घेतलाय आणि त्या राजाच्या स्मारकाला त्याच्या पुतळ्याला तुम्हाला सांगतो की तुम्ही हार घालत ना, एवढा मास तुम्हाला आलाय? ज्या ठिकाणाहून दोन पावलाच्या अंतरावर माझ्या छत्रपती शिवरायाचं स्मारक आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही हार घालू शकत ना, तुम्हाला लाज वाटायला पाहिजेत। महाराष्ट्रामध्ये लोक यांना कदापि माफ करणार नाहीत हे लोकांना तुम्हाला सांगतो की माझ्या संपूर्ण या महाराष्ट्रातल्या जनतेतला यांना श्राप लागल्याशिवाय राहणार नाही ध्यानात ठेवा। युवा क्रांती न्यूज लाईव्ह, लढा युवकांच्या तरुण विचारांचा।